स्वागत आहे तुमचं शुभप्रिया व्लॉग्समध्ये. तुम्ही आत्ता बघू शकता की कसं सेलिब्रेशन चालू आहे. तर आता नक्की हे सेलिब्रेशन कशाचं आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महाड येथे झालेल्या नॅशनल इनडोर आर्चरीमध्ये महाराष्ट्राच्या टीमला उत्कृष्ट टीम म्हणून अवॉर्ड मिळालं होतं आणि त्याचं हे सेलिब्रेशन चालू आहे. तर ह्या सेलिब्रेशन बघताना मला एक नक्की आवर्जून सांगावं आवडेल की पूर्ण भारतातनं वेगवेगळ्या राज्यातनं सगळी मुलं आलेली होती. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, त्याच्यानंतर हिमाचल वगैरे अशा वेगवेगळ्या राज्यातनं सगळी मुलं आलेली आणि त्या लोकांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यातनं सर्वोत्कृष्ट टीम महाराष्ट्राला मिळाल्यामुळे त्यातला आनंद तुम्ही बघू शकता की कसे सगळेजण ती ट्रॉफी घेऊन नाचत आहेत आनंदाने, हे तुमच्या लक्षात येईलच. तर हे सेलिब्रेशन झाल्यानंतर हे ही स्पर्धा महाड येथे घेतल्यामुळे असं सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण इकडनं जवळच रायगडला जाऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण मिळून रायगडला महाराजांच्या चरणी मेडल्स अर्पण करायला म्हणून निघाले. तर आता हे बघताय तुम्ही की कसे हे रोपवेनी रायगडावर सगळे वरती चाललेले आहेत. राजधानीती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका मी. येथील हिरकणी बुरुजाची हो वसले होते गाव तळासी वाळसुरी या नावाचे आणि राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होते हिरा नाव त्या तडबदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घालिन्या गडावरी चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता गडावर हिरा विसावली ध्यानी नाही आले तिच्या सांज वेळ कधी टळून गेल. सूर्यदेव मावळतीला जाता होती गडाचे बंद दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी वाळता नाही माझे. हात जोडून करी विनवण्या गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही अनुद्या आम्हाला शिवरायाची. बाळाच्या आठवेनी झाली माय माऊली वेडी पिसी काढा उतरुनी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आतुलनीय धाडस पाहून महाराज ही स्तंभित झाले हिरास साडी चोळी देऊन प्रेमे सन्मानित केले. कडियावरती त्या बुरुज बांधिला कडियावरती त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची आणि कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. त्या हिराचा महाराजांनी दरबार सत्कार केला. त्याईला साडी चोळी देऊन सन्मानित केलं. खणा नारळा आणि ओटी भरून माय ममतेने पालखीत बसून जेव्हा घरी रवाना करणार तेव्हा तिच्या कडेवरती जे बाळ होताना त्या बाळाला उद्देशून महाराज दरबारात बोललेच की वा बहादरा की वा बहादरा या आईचं दूध पितोस दूध पी लवकर मोठवणार स्वराज्यामध्ये. त्यावेळेस याला काय धन्यता वाटलेली असावी असं तो हिरकणीचा बुरुज आणि अशी ती हिरकणीची कथा. हा नगारखाना या दरबारात येण्याचा प्रमुख दरवाजा. पोवाळा ऐकून झाल्यानंतर सेलिब्रेशन कसं झालं आणि त्याचे काही क्षणचित्र आता आपण बघू शकता की त्या दिवशी सेलिब्रेशनमध्ये ज्या ज्या मुलांना वेगवेगळे पारितोषिक मिळाले ज्याच्यामध्ये रौप्य सुवर्ण आणि कांस्य पदक प्रत्येक मुलाला मिळालेले आहेत आणि हे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर रायगडावर जाऊन त्यांना अर्पण करत किंवा महाड येथे जी त्यांची छायाचित्र घेतलेली होती ही आता आपण बघू शकतो. आपण बघू शकता की ही पूर्ण पुण्याची जी टीम आपल्या महाराष्ट्रातर्फे गेलेली ते
त्याचं पूर्ण छायाचित्र आपण पाहिलं आणि हे वेगवेगळी आता आपण परत एकदा छायाचित्र बघूया. हे आहेत मेडल्स. आपण बघू शकता की हे पुण्यामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे ह्या सगळ्या मुलांनी मिळून सेलिब्रेट केलेलं होतं. केक कापून त्यांचा आनंद त्यांनी साजरा केलेला होता त्यांच्या सरांबरोबर, जे त्यांना कायमच गाईड करतात आणि मार्गदर्शन करून मुलांनी हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे एवढं मोठं यश संपादन केलेलं. थँक्यू शशांक सर, अजय सर, तुमचं असंच मार्गदर्शन राहू द्या.